नाविन्यपूर्ण असा उपक्रम असतो। यावेळेला काही लोकांना छत्र्या आणि जे अपंग लोक आहेत त्यांना आपण व्हीलचेअर या ठिकाणी आपल्या असतील वाटप केलं जाणार आहे। आणि तुम्ही मॅडम आलात, त्याचप्रमाणे सगळे तुम्ही सगळे मंडळी आलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो आपला। आणि या ठिकाणी मी रमेश जाधवांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या दुग्ध सरकारला घेऊन म्हणावा तो असा। या ठिकाणी वाढदिवसाबरोबर लग्नाच्या वाढदिवसाचा देखील लाभ या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी सन्मान मूर्ती आजच्या कार्यक्रमाचे संयुक्त प्रवक्त्याचं काम नक्कीच आपल्या पक्षाची बाजू ठेवणं असतं, पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या वेगवेगळे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत त्या धर्माला काहीही बोलणं किंवा त्याच्यावर टिप्पणी करणं हे कितपत बरोबर आहे ते बरोबर नाही आहे। त्यामुळे नुपूरला ही जी शिक्षा होते किंवा तिला फक्त बाजूला काढून ठेवलं आहे, तर माझं मत असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कित्येक प्रवक्ते असे आहेत विरोधी पक्षनेते की ते लोक पण सुद्धा अशाच पद्धतीने वक्तव्य करतात आणि ते कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण अशा पद्धतीने लहान लहान मुलांच्या डोक्यात आपण काय टाकतो आहे काय देतो आहे समाजाला हे कळलं पाहिजे लोकांना। खोटं आहे कोण बरोबर बोललंय किंवा काय आहे आतमध्ये हे त्यांनाच ठाऊक, पण जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर आवडसमानी सांभाळून चाललं पाहिजे, कारण काही असतात रूल्स अँड रेग्युलेशन त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला काही परिणाम होऊ नये, कारण आत्ता जे राजकारण आहे ते सूड बुद्धीचं राजकारण आहे आणि हे सुडाचं राजकारणापासून आपल्याला सांभाळून चाललं पाहिजे, त्यामुळे असं होता कामा नये।